खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अन्नबांधवांसोबत साजरी केली दिवाळी. 450 अन्नबांधवांना दिवाळी निमित्ताने फराळ, राशन आणि इतर साहित्याचे वाटप. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात 400 वर अंध कुटुंब वास्तव्यास आहेत. हे अंध बांधव लोकलमध्ये गाणी म्हणून काही वस्तू विकून आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे अंध बांधव मोठ्या अडचणीत आले होते. त्यावेळी शिवसेना त्यांच्या मदतीला धावून आली होती. मात्र आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या अंध बांधवांची दिवाळी आनंदाची जावी यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या अन्न बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून वांगणी येथील 450 अन्न बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने राशन, दिवाळीचं संपूर्ण साहित्य आणि फराळ देण्यात आला. तसेच लॉकडाऊनच्या काळात वांगणीमधील काजल भालेराव, उषा विकी काजबे या अंध भगिनींना प्रसूतीसाठी पैसे नव्हते, त्यावेळी शिंदे यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. त्यामुळे या भगिनींची प्रसूती व्यवस्थित पार पडली. आज दिवाळीचे औचित्य साधून या अंध भगिनींच्या दोन नवजात मुलींना चंदेरी पैंजण, जोडवे आणि कपडे अशी अनोखी दिवाळी भेट दिली. या प्रतिकूल परिस्थितीत आलेली दिवाळी श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने खूप आनंद देऊन गेली अशी भावना या अंध बांधवांनी व्यक्त केली. तसेच या अंध बांधवांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे शिंदे यांनी मला वाटतं. एक आज खूप आनंदाचा क्षण आहे आणि एक खऱ्या अर्थाने दिवाळी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी इथे साजरी केलेली आहे या सगळ्या अंध आणि दिव्यांग बांधवांबरोबर. आणि गेल्यावेळी जेव्हा लॉकडाऊन होता या अंध बांधवांवरती उपासमारीची वेळ जेव्हा आली होती तेव्हा शिवसेनेने खऱ्या अर्थाने या ठिकाणी येऊन या दिव्यांग बांधवांचं अंध बांधवांच्या अन्नबांधवांना मदत जी आहे ती करण्याचं काम जे आहे ते शिवसेने नेहमीप्रमाणे केलेली आहे. आजही दिवाळीच्या निमित्ताने फराळाचं वाटप असेल, मिठाईचं वाटप असेल आणि मला वाटतं एक आगळीवेगळी दिवाळी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एक अनुभवली. कारण की दिवाळीमध्ये रोषणाई असते, फटाके असतात, आतिषबाजी असते, पण आज खऱ्या अर्थाने या अन्नबांधवांच्या जीवनामध्ये थोडाफार का होईना प्रकाश ओतण्याचं काम या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. मी या सगळ्या कार्यकर्त्यांचे इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की नेहमीच या दिव्यांग बांधवांच्या मागे उभं राहण्याचं काम, अंध बांधवांच्या मागे उभं राहण्याचं काम, जेव्हा जेव्हा त्यांना ज्या ज्या समस्या आल्या त्या समस्या सोडवण्यासाठी इकडचे आमचे जे कार्यकर्ते ते नेहमी तत्पर असतात. आणि काही समस्याही आहेत दिव्यांग बांधवांच्या, जसं आज उदरनिर्वाहासाठी रेल्वेमध्ये फिरावं लागतं, वस्तू त्यांना विकाव्या लागतात रेल्वेमध्ये फिरून. जसं वामनजींनी एक चांगलं सुचवलं की यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ जे आहे, बाजारपेठ जी आहे ती उपलब्ध करून दिली तर यांना वनवन फिरावं लागणार नाही. तर मला वाटतं एक चांगला हा प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावावरती नक्कीच आम्ही विचार करू आणि जर जागा आम्हाला मिळाली तर नक्कीच सरकारच्या माध्यमाने त्यांना जर एक छोटीशी बाजारपेठ आम्ही करून देऊ शकलो तर त्याच्यासारखं हो चांगलं काम होणार नाही. त्याचबरोबर घरकुल यांच्या काही समस्या आहेत की बाबा काही लोकांना घरं आहेत, काही लोकांना घरं नाही, तर त्याच्यावरही आम्ही नक्कीच काम करू. या दिव्यांग बांधवांना आणि अंध बांधवांना स्वतःचं घर कसं उपलब्ध होईल याच्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावरती आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि जेव्हा जेव्हा यांना अडीअडचणी असतील, काय मदत लागेल, तर आमचे शिवसेनेचा परिवार त्यांच्यासाठी नेहमीच इथे उभा आहे. आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमाने आज इथे दिवाळी जी आहे त्यांच्याबरोबर आम्ही साजरी करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा गरज लागेल या दिव्यांग बांधवांना तेव्हा तेव्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे त्यांच्यासाठी नक्कीच उपस्थित आहे. नमस्कार, मी विकी. कारण की दिवाळीनिमित्त जे आमच्या घरात जे नव्हतं ते आपले शिवसेनेचे एकनाथ शिंदे सरांनी जे आम्हाला आज मदत केलेली आहे. दिवाळीचे काही वस्तू असतील, कपडे असतील, लेकराला वाळे मनगटे काही ते चैन वगैरे असेल
काय आर्थिक दुसरे काही वस्तू असतील तर ते आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप समाधान झालेलं आहे, तर आम्ही त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये जी माझी बायकोची परिस्थिती होणार होती त्याबद्दल सरांनी 2-3 वेळा आम्हाला 5-5 हजाराची मदत केलेली आहे, आणि इथं विशेषतः म्हणजे आमचा ब्लाइंड लोकांचा कॅम्प पण त्यांनी घेतलेला आहे, तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला खूप मदत केलेली आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये. आता दिवाळीमध्ये पण आमचा अंधारामध्ये सण असताना त्यांनी उजेडात आणलेला आहे, तर त्यांचे आम्ही आभारी आहोत. मुलीला कपडे, चेन, वाळे, मनगटे जे असतील ते घेतलेले आहे, मिठाईचे खाऊ वगैरे दिलेले आहे त्या लोकांनी.